नगरपालिकेची जी नळपाणी योजना झाली, त्या नळपाणी योजनेच्या माध्यमातून संपूर्ण शहराला नागरीला 24 तास पाणी मिळावं हा जो विषय आहे हा आम्ही सातत्याने सुरुवातीपासून मांडत होतो. आणि जवळजवळ आम्ही ज्यावेळेला मी नगराध्यक्ष असताना या योजनेला प्रयत्न केला त्यावेळेला आम्ही जे नियोजन करायचं होतं ते आम्ही त्या पद्धतीनेच केलं की 24/7 ही लोकांना पाणी मिळालं पाहिजे अशा पद्धतीचं नियोजन ह्या रत्नागिरीकरांच्या नळपाणी योजनेसाठी केलं. मात्र ही योजना लांबली हा सगळा विषय जरी आपण 2 मिनिटं बाजूला ठेवला तरी रत्नागिरी नगरपालिकेच्या ह्या योजनेतून संपूर्ण शहरवासियांना 24 तास पाणी मिळावं हा मूळ हेतू होता. आणि त्यासाठी आम्ही गेल्या वर्षी देखील पावसाळ्याच्या आतमध्ये आम्ही सातत्याने मुख्याधिकाऱ्यांना सांगितलं परंतु त्यांनी होकार दिला. त्याच वेळेला आम्हाला सांगितलं की आपण ते सुरू करू, मात्र गेल्या वर्षी त्यांना काय कुठल्या अडचणी होत्या मला माहिती नाही परंतु ते करू शकले नाहीत. परंतु या वेळेला देखील आम्ही पाऊस सुरू होण्यापूर्वी आम्ही तसं निवेदन दिलं आणि त्या निवेदनाच्या माध्यमातून आपण मुख्याधिकाऱ्यांना सांगितलं की येणार ह्या पावसाळ्यामध्ये आपण तशा पद्धतीचा आपण प्रयोग सुरू करा आणि लोकांना 24 तास पाणी त्यांच्या वाट्याचं त्यांना द्या, जेणेकरून नियोजन करून चांगल्या पद्धतीने जर पाणी दिलं तर शहरवासियांना चांगलं पाणी मिळू शकतं. आणि जी योजना आहे ज्या ज्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न केला तो जो भाग आहे तो आपला परिपूर्ण होऊ शकतो आणि त्याच्या माध्यमातून लोकांना चांगली सोय मिळू शकतो अशासाठी आम्ही खरी योजना सुरू केली. आणि त्याच संदर्भात काल संध्याकाळी आम्ही चर्चा केली मुख्याधिकाऱ्यांबरोबर, माननीय मुख्याधिकारी होते त्याचबरोबर पाणी विभागाचे एचओडी गोहिल साहेब होते आणि आमचे जितेंद्र विचारे देखील त्या वेळेला उपस्थित होते. आणि त्यावेळेला आम्ही सर्वच होतो, मी होतो, मग सलीम गव्हाणकर होते, बबन आंबेकर होते, निलेश भोसले शहराध्यक्ष होते आणि असे बरेच लोक आणि सईद पावसकर आणि असे बरेच लोक आमची बरोबर होती. तर त्यावेळेला चर्चेमध्ये असं ठरलं की या वेळेला आपण लवकरात लवकर म्हणजे सोमवार नंतर किंवा मंगळवार नंतर आपण त्यासाठी प्रयत्न करू आणि लवकरात लवकर 24 तास आपण लोकांना पाणी देण्यासाठी सुरू करू. त्याच्यासाठी जे रत्नागिरी शहराचे 14 झोन आहेत त्या झोनमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरुवातीपासून आपण जे प्रयत्न करणार आहोत त्यांना मी अशी सूचना केली आहे की जो किल्ला भाग आहे तो किल्ला भागाला आता 6 लाख लिटरची टाकी आहे आणि तिथे वस्ती मात्र 2,500 ते 3,000 लोक वस्ती आहे. म्हणजे तिथे आपल्याला जर आपण सुरुवातीला प्रयत्न केला तर तो आपण व्यवस्थित पद्धतीने करू शकतो आणि त्याच्या अंदाजावरून बाकीचे झोन आपण क्लिअर करून 24 तास पाणी देण्याचं काम आपण या माध्यमातून करू शकतो. तर त्यांना तत्वतः ते पटलंय आणि त्यांनी आम्हाला त्याबाबत होकार देखील दिला आहे. मुळामध्ये रत्नागिरी नगरपालिकेची जी नळपाणी योजना आहे त्याच्यामध्ये पानवत धरणापासून येणारी जी लाईन आहे जी आज अर्धवट आहे परंतु ती परिपूर्ण झाल्यानंतर पानवत धरणाकडून पूर्ण शहराला 6 महिने पाणी, म्हणजे जून पाऊस सुरू झाला की पानवतचं पाणी सुरू झाल्यानंतर आपल्याला डिसेंबर किंवा जानेवारीपर्यंत पानवतचं पाणी आपल्याला मिळू शकतं आणि ते अख्ख्या शहराला पाणी पुरेल. आणि फक्त पानवत धरणच त्यावेळेला ह्या 6-7 महिन्यात वापर करावा आणि तोपर्यंत शीळ धरण लॉक करून ठेवायचं, म्हणजे जेणेकरून शीळ धरणामध्ये पाणी स्टोअर राहील आणि ते जून जुलै ऑगस्ट पर्यंत सुद्धा पुरू शकतं अशा पद्धतीचं नियोजन या नगरपालिकेच्या नळपाणी योजनेमध्ये केलेलं आहे. आणि त्याच अनुषंगाने आम्ही अशी मागणी केली की आपल्या लोकांना 24 तास पाणी आपल्याला देता येईल आणि त्या पद्धतीने आपण द्यावं. तर पावसाळ्यामध्ये आज आपल्याला ही सुरुवात करण्याचं त्याने आम्हाला आश्वासन दिलं आहे आणि लवकरात लवकर येणाऱ्या काही काळामध्ये हे सुरू होईल आणि सुरू झाल्यानंतर आपल्याला नक्कीच सगळ्यांना बारमाही आपल्याला पाणी कसं देता येईल याच्यासाठी आमचा प्रयत्न आहे.